उल्लासनगर में राष्ट्र संत श्री भगवान बाबा चौक का नामकरण बड़े ही गाजे बाजे के साथ और बड़ी संख्या में नागरिकों के उपस्थिति में हुआ। इस मौके पर कल्याण के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे भी उपस्थित थे। आज मला वाटतं या उल्हासनगरसाठी खूपच आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आणि आज अक्षय तृतीया देखील आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी चांगली कामं आपण करत असतो आणि मला वाटतं आज उल्हासनगरचं भाग्यही चांगलं आहे की आज आपल्याकडे गुरुवर्य महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे आपल्याकडे या ठिकाणी आले। त्यांचे दर्शन जे आहे ते आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळाले। तर मला वाटतं आमच्या सगळ्यांसाठी खूप चांगला दिवस आहे की आपल्यासारखे महान संत जे आहेत ते या ठिकाणी येऊन आम्हाला आशीर्वाद देत आहेत। हा जो चौक आहे भगवान बाबांच्या नावाने ज्यांनी त्याची सुरुवात केली आणि त्याचबरोबर आज त्याचं भव्य दिव्य असं उद्घाटन पार पडलं असे आमचे नगरसेवक अंकुशजी मस्के आणि त्याचबरोबर अंजनाताई मस्के या दोघांचाही या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण एक चांगलं काम जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि आज या चौकाला आपण राष्ट्रसंत भगवान बाबांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। मला वाटतं त्यांचं नाव दिल्यामुळे हा जो परिसर आहे तो नक्कीच चांगला पवित्रमय आणि चांगले त्याला एक वेगळं वलय एक वेगळी ऊर्जा जी आहे ती आलेली आहे। आज आपला शांतीनगरमध्ये रेमंड शोरूम समोर कल्याण अंबाजा रोडवरती राष्ट्रसंत भगवान बाबा चौक असे नामकरण झाले आहे। ह्या नामकरणासाठी संत भगवान बाबा सेवा मंडळ व मोठादेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मागणी करण्यात आली होती व परिसरातील समाज बांधव यांनी सुद्धा माझ्याकडे पत्र दिलं होतं। हा विषय मी शहर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेबांकडे मांडला। चौधरी साहेबांनी एका मिनिटामध्ये यासाठी तयार झाले व बोलले चांगली गोष्ट आहे राष्ट्रसंत भगवान बाबांचा चौक हा आपल्या उल्हास शांतीनगरमध्ये होतोय त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यानंतर अंजना नगरसेविका अंजना अंकुश मस्के यांचं पत्र लावण्यात आलं त्याच्यासाठी त्यावरती कवरिंग लेटर म्हणून चौधरी साहेबांनी कलवंत सिंग सोता विठ्ठूबाई नगरसेवक स्वप्नील बागोल पुष्पाताई बागोल राजश्री चौधरी मॅडम
आणि शुभांगी बेनवाल मॅडम या सर्वांनी पत्र देऊन राष्ट्रसंत भगवान बाबा चौकासाठी मागणी केली। हा वर्ष हा विषय बराच कमीत कमी एक दीड वर्ष रखडत होता। चांगले काम करताना भरपूर अडचणी येतात, पण त्याचा शेवट जो आहे तो गोडच होतोय। ह्या आजच्या ह्या कार्यावरना मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। भरपूर अडचणी आल्यात ह्या कार्यामध्ये, एक देवाच्या कामामध्ये एवढ्या अडचणी आणायच्या, लोकांना माहिती आहे कसं काय अडचणी आल्यात, कोणी अडचणी आणल्यात, कालपर्यंत अडचणी येत होत्या, हरकत नाही आहे, आपण चांगलं काम करताना त्याचा शेवट चांगलाच होतोय। हे कार्य करताना आमचे मित्र विठ्ठल जायबाय, त्यांच्या मुलाचं लग्न होतं, ते आजच आले, पण सुरुवात त्यांनी विठ्ठल जायबाय, महादेव वारे, रामराव गीते, सुभाष बुधवंत असे बरेच मंडळी आहे वंजारा समाजाची, त्यांनी पुढाकार घेऊन हा विषय माझ्याकडे मांडला होता। तर त्यानंतर आता ज्यावेळेस 2 डिसेंबरला हा विषय पास झाल्यानंतर आमचे सहकारी मित्रमंडळी बोडके सर, पवनराव सानप, सुभाषराव आव्हाड, जावळे साहेब आणि बारिकराव पुंदे हे सर्व माझ्याकडे आले। जे चौकाचं जे शिल्प जे आहे आणि चौक जे आहे तो चांगलाच व्हायला पाहिजे, यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन 1 महिन्यापासून धावपळ करून सर्वांनी मेहनत घेतली व आज हे कार्य सिद्धी झालं आहे ह्या सर्वांच्या मेहनतीमुळं। यांनी दिवस बघितला ना, रात्र बघितले ना, प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक दिवशी दररोज मिटिंगा घेणे, महाराजांकडे जाणे, आम्ही बीडला जाऊन आजीनाथ महाराज शास्त्री त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी 0 मिनिटामध्ये आम्हाला 3 तारखे दिल्या। 3 तारखेमध्ये 1 27 तारीख दिली होती, त्यावेळेस आमच्या मित्रांचे लग्न होते, 2 तारीख दिली तर आपल्या इथलच्या नगरसेविका त्यांच्या घरामध्ये लग्न होतो बोललो ते चुकीचं होणार आणि परत ते दुसरा कापड फुटणार, त्यापेक्षा महाराजांना हा जोडला बोललो 1 तारीख अजून, मग महाराजांनी 3 तारीख दिली आणि 3 तारीख आम्ही ठरवली। हां, आणि 3 तारीख ठरवल्यानंतर आम्ही साईडला जाऊन ज्यावेळेस बसलो त्यावेळेस बघितलं तर 3 तारीख अक्षय तृतीया, बोललो लय चांगल्या दिवसाची तारीख भेटली। म्हणजे सर्व कार्य करताना कसं योगायोग चांगले अडचणी आल्या पण योग चांगले निघत गेला। निधी वापरण्यात आला याच्यामध्ये त्यामध्ये नगरसेविका अंजना मस्के यांच्या 6 लाखाचा नगरसेवक निधी वापरण्यात आला आहे। त्यासाठी माझे सहकारी जे नगरसेवक आहेत कलवंतसिंग सोता, बिट्टू आणि स्वप्नील बागुल हेही निधी लावत होते, पण प्रत्येकाचा वेगळा वेगळा निधी लावता येत नाही, एका कामासाठी एकाचाच निधी लावता येतो, त्यामुळं हे असंच आम्ही ॲडजस्टमेंट करून। धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।